नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 80% महिला वर्गाचा एक कॉमन डायलॉग आहे की मी तर खूप जाड झालेले आहे, माझे हातपाय बारीक आहेत, परंतु मी माझं पोट खूप सुटलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी हे समजून घ्या की ओबेसिटीच्या कुठल्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसतात. तुम्ही ओव्हरवेट आहात की ओबेज आहात. ह्या स्थूलतेचं मोजमाप करण्यासाठी BMI नावाचा प्रकार, म्हणजे बॉडी मास इंडेक्स नावाचा प्रकार आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. तर त्याचं गणित असं आहे की तुमच्या बॉडीचं वेट KG मध्ये, म्हणजे किलोग्रॅममध्ये, त्याला डिवायडेड बाय तुमचं जी हाईट आहे ती मीटरमध्ये आणि त्याचा स्क्वेअर, तर असं हे जे गणित आहे. तर हे जो हा जो रेशो, त्याचं जे उत्तर येतं, तर ते जर 18.5 खाली असेल तर तुम्ही अंडरवेट आहात. 18.5 to 25 असं जर ते रेशो असेल तुमचा, तो ज्याला BMI म्हणतात, तर तुम्ही नॉर्मल आहात. तुमचं वेट जे आहे ते नॉर्मल आहे तुमच्या उंचीच्या अनुसार. परंतु 25 to 30 असेल तर तुम्ही ओव्हरवेट आहात. आणि 30 पुढे जर तो बॉडी मास इंडेक्सचं जे व्हॅल्यू आहे ती गेली तर तुम्ही ओबेज आहात. मग आता ओव्हरवेटही असू नये आणि ओबेज तर अजिबात असू नये, ह्या दोघांनी पण आपलं वजन कमी करण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे. आता थोडक्यामध्ये ढोबळ्या मनाने जर समजून घ्यायचं असेल हे BMI तुम्हाला गणित जमलं नाही तरी सुद्धा, तुमची हाईट जेवढ्या सेंटीमीटरमध्ये असेल, एक्झाम्पल तुमची हाईट जर 165 cm असेल तर त्याच्यातून 100 वजा करायचं म्हणजे 65, तर 65 kg हे तुमच्यासाठी अप्पर लिमिट आहे. 65 जरी तुमचं वजन असलं तरी सुद्धा ते ओव्हरवेट कडेच झुकणारं आहे, तर तुमचं वजन 65 नेहमी आतच असलं पाहिजे, म्हणजे 62-63 तुमचं वजन असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला साधं सोपं करण्यासाठी म्हणून सांगितलेलं आहे. आता आयुर्वेदामध्ये दुसरी एक गोष्ट अजून येते, ती म्हणजे बांधा. प्रत्येक व्यक्तीपरत्वे बांधा हा बदलतो, त्याला प्रकृती असं नाव दिलेलं आहे की वात प्रकृतीच्या माणसांचा बांधा हा कधीच असा मोठा असणार नाही. ते उंचीला जास्त असू शकतील परंतु त्यांचा बांधा हा नेहमी किडकिडीत किंवा शिडशिडीत बांध्याची लोकही वात प्रकृतीची असतात. पित्त प्रकृतीचा बांधा हा किडकिडीत ते मध्यम असा येतो आणि कफ प्रकृतीचा बांधा असतो तो मध्यम ते स्थूलतेकडे झुकणारा असा असतो. हा बांधा ज्याला साचा असं म्हणतात. तर फिगर असं जे बायकांचं वेड असतं ते पहिलं डोक्यातनं काढून टाका की 0 figure म्हणजे तुम्ही हेल्दी आहात, म्हणजे तुमची बॉडी खूप छान आहे, हे मानणं म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी आहे. कारण की व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकीचा बांधासारखा असू शकत नाही, त्यामुळे प्रत्येकीची फिगर ही 0 figure असणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा योग्य नाही. तर तुमच्या बांधाला अनुलक्षून तुमचं वेट हे जे मी सांगितलं BMI जो सांगितला त्याच्या आतमध्ये जर असेल, म्हणजे त्या मध्यम रेंजमध्ये जर तुमचं वजन असेल तर तुम्ही हेल्दी आहात, हे समजून घ्या. ह्या स्थूलतेचे दुष्परिणाम काय आहेत, की स्थूलता का असू नये, तर सगळ्यात पहिलं म्हणजे हाडांची झीज लवकर होते, विशेषतः गुडघ्याची हाडं जे वेट बेअरिंग जॉईंट्स असतात ती लवकर झिजतात, त्याची दुखणीज लवकर सुरू होतात. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉलचा आजार सुरू होतो, चरबी सगळीकडे साठू लागते धमन्यांमध्ये, म्हणजे रक्तवाहिनींमध्ये जर चरबी साठली तर हृदयविकाराचे पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये वाढते. अशा प्रकारे नानाविध आजार ह्या ओबेसिटीमधून जन्म घेत असतात. मेटाबॉलिक डिसऑर्डर्ससुद्धा ह्याच्यामधूनच जन्म घेतात. त्याच्यामुळे स्थूलता असणं हे योग्य नाही. वजन आपलं नियंत्रित असण्याचा प्रत्येकानेच कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे. मग आता वजन कमी करण्यासाठी म्हणून उपयुक्त असा व्यायाम कुठले, सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे चालण्याचा. काही नाही जमलं तरी सकाळी लवकर उठा आणि चालायला लागा. बस चालणं 30 ते 45 कमीत कमी चाललं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा श्रेष्ठ व्यायाम, व्यायामाचा राजा मी नेहमी सांगते, तो म्हणजे सूर्यनमस्कार. आणि ज्यांना पोट कमी करायचंय, विशेषतः बायकांना की ज्यांचे डिलिव्हरीनंतर पोट सुटलेले असतात, त्यांच्यासाठी 3 व्यायाम हे खूप महत्वाचे आहेत. ते म्हणजे पवनमुक्तासन, दुसरं म्हणजे हलासन आणि तिसरं म्हणजे चक्की चालासन. हलासनामध्ये लेग रेझिंग नावाची त्याची पूर्वस्थिती असते, तर ती हळूहळू पाय वर नेणे आणि हळूहळू पाय खाली आणणे, हे जर तुम्ही हळूहळू केलं तर ओटीपोटाला खूप ताण बसतो, हे तुम्ही प्रत्यक्ष करून बघा. आणि ते केल्यानंतर सुद्धा ओटीपोटाचे स्नायूंना व्यायाम मिळून ओटीपोट कमी होण्यास मदत होते. आता पुढचं चक्की चालासन जे मी सांगितलं ते रामदेव बाबांच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळेल, ते तुम्ही बघून, युट्यूबवर त्याचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघून ते फॉलो करू शकता. ते पोटाची जी घेर आहे तो कमी करण्यास किंवा स्थूलता कमी करण्यास ते मदत करणारं आसन आहे.
सूर्यनमस्कार. आता सूर्यनमस्काराचं मी नेहमीच हे करत असते की सूर्यनमस्कार हा सगळ्यांनी नेहमी करावा. तर त्याचं कारण सांगते. मध्यंतरी काही सर्वे करण्यात आला होता, संशोधन पूर्व एक अभ्यास करण्यात आला, त्याच्यामध्ये त्यांनी 10 व्यायाम प्रकार शोधून काढले की जे कॅलरीज सगळ्यात जास्त कॅलरीज बर्न करणारे 10 व्यायाम प्रकार त्यांनी रँकिंग केलं. तर ते 10 7 तर जाऊ द्या, परंतु मी पहिले 3 रँकमधले व्यायाम प्रकार कुठले की जे सगळ्यात जास्त कॅलरीज बर्न करतात ते मी सांगते. त्याच्यामध्ये 3rd रँकवर व्यायाम प्रकार जो होता त्याचं नाव स्विमिंग, 2rd रँकवर जो व्यायाम प्रकार होता त्याचं नाव सायकलिंग, आणि 1st रँकवर जो व्यायाम प्रकार होता त्याचं नाव सूर्यनमस्कार. अहो आहात कुठे तुम्ही? जगामधला सगळ्यात जास्त कॅलरीज बर्न करणारा व्यायाम प्रकार जो कुठला असेल एक नंबरचा, तर तो म्हणजे सूर्यनमस्कार आहे. हे संशोधनात सुद्धा सिद्ध झालेलं आहे, जे आपल्या योगशास्त्रामध्ये 1000 वर्षांपूर्वी आपल्या भारतीय परंपरामध्ये सांगितलेला हा सूर्यनमस्कार आहे. सायकलिंगला सायकल लागते, स्विमिंगला स्विमिंग कॉस्ट्युम लागतो, स्विमिंग टँक लागतं, आणि सूर्यनमस्काराला काय लागतो हो? सूर्य भगवान आणि आपण. तेव्हा सुरुवात करा. इतका पॉवरफुल हा सूर्यनमस्कार आहे, त्यामुळे सर्वांगाचा व्यायाम तुम्हाला जर करायचा असेल तर सूर्यनमस्कार घातल्याशिवाय गत्यंतर नाही. व्यायामाच्या बाबतीमध्ये हे झालं. आता पुढची गोष्ट येते ते म्हणजे की लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात सोपी गोष्ट लवकर उठे लवकर निजे त्यासी ज्ञान आरोग्य संपदा मिळे असं आपलं एक वचन आहे. तर ते उक्ती ही जे किंवा हे जे काही वचन आहे ते अतिशय खरं आहे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करा, ती म्हणजे की दुपारी झोपू नका. दुपारी झोपणाऱ्या व्यक्तींचं वजन जगातील कुठलाही डॉक्टर कुठलंही मेडिसिन कमी करू शकत नाही हे स्पष्ट आहे. कारण आयुर्वेद सांगतं की दुपारी झोपल्यानंतर शरीरातील कफ आणि पित्त हे दोष वाढतात, हे दोष बिघडतात. कफ हा मेदाच्या जवळ जाणारा दोष आहे, म्हणजे मेद वाढवणारा किंवा मेदाशी सिमिलर असलेला दोष आहे. मेद म्हणजे चरबी. ग्रंथामध्ये दुपारी झोपणाऱ्या व्यक्तींचं काय होतं याचं एका सूत्रामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की वराह इव पुष्यती, अशा प्रकारे स्थूलता वाढत जाते वराहाप्रमाणे, असं वर्णन दुपारी झोपणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत होतं हे ग्रंथामध्ये आहे. त्याच्यामुळे दुपारी झोपणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. आता राहिला भाग डाएट आणि औषधांचा. आता त्याच्यातला डाएटचा भाग पहिल्यांदा सांगते. डाएट म्हणजे आहार. तर ह्या डाएटच्या बाबतीत ओबेसिटीच्या विशेषता जेव्हा ओबेसिटीचा विषय येतो तेव्हा डाएट बाबतीत जगभरामध्ये इतके विविध मतप्रवाह आहे की विचारू नका. त्याच्यातले 2 मतप्रवाह सध्या चाललेले आहेत किंवा बरेच लोक विचारतात. त्यातलं पहिलं म्हणजे की फक्त 2 वेळेस खावे की दर 2 तासांनी खावं. तर आयुर्वेद काय सांगतं हे आपण आता ह्याच्यामध्ये बघूया. तर भूक लागेल त्यावेळेस खावं, कडकडीत भूक लागेल त्यावेळेस खावं हे आयुर्वेद शास्त्राचं स्पष्ट मत आहे. कारण का? तर व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाची प्रकृती वेगळी. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना 3 ते 4 वेळेस भूक लागू शकते, कडकडीत भूक लागू शकते, आणि आयुर्वेदानुसार ती भूक प्राकृत आहे. पित्त प्रकृतीच्या माणसांना भूक सहन होणं शक्य नाही. कफ प्रकृतीच्या माणसांना कदाचित 2 वेळेस खाऊन होत असेल, कारण की त्यांची प्रकृती ही कफाची असल्यामुळे निसर्गतःच त्यांना 2 वेळेस कडकडून भूक लागते, त्याच्यामुळे त्यांनी 2 वेळेस खावं. त्याच्यामुळे सोपं प्रिन्सिपल लक्षात ठेवा की ज्यावेळेस कडकडीत भूक लागेल त्यावेळेस खावं. आणि हे जर तुम्ही टायमिंग जर तुमचे निश्चित असतील तर बरोबर त्याच वेळेस तुम्हाला भूक लागणार. जर तुम्ही सकाळी खात असाल, मग दुपारी एका विशिष्ट वेळेत खात असाल, आणि संध्याकाळी 7 नंतर किंवा सूर्यास्ताच्या नंतर खाऊ नये शास्त्रात सांगितलेलं आहे. प्रॅक्टिकली ॲटलिस्ट 7:30-8 पर्यंत आपलं रात्रीचं जेवण उरकण्याचा प्रयत्न करावा किंवा हे उरकावं. पुन्हा त्यातही 40 झाल्यानंतर तर संध्याकाळचा आहार अतिशय लघु असावा, अतिशय हलका आहार 40 झाल्यानंतर च्या माणसांनी करावा. कारण की त्यावेळेस शरीराची वाढ ही होणं हे थांबलेलं असतं, शरीराचा क्षय सुरू झालेला असतो, वृद्धापकाळाकडे आपली वाटचाल सुरू झालेली असते. त्याच्यामुळे एक्स्ट्रा लोड हो शरीरावर रात्रीच्या वेळेस द्यायचा नसतो. त्यामुळे 40 तर संध्याकाळचा किंवा रात्रीचं जेवण हे अतिशय हलकं असावं. आता पुढचा प्रश्न की काहीही खावं की फक्त डाएटचंच खावं? तर काहीही खावं खा असं सांगावं लागतं का हो मनुष्याला? जगातला एकमेव असा प्राणी आहे मनुष्य की जो काहीही खातच असतो. त्याच्यामुळे काहीही खा हे योग्य नाहीये. परंतु
डाएटचं काही सुद्धा योग्य नाही. डाएटच्या नावाखाली जर आपण आपले परंपरागत आपला जो आहार आहे तो सोडून जर आपण एकदम खायला लागलो तर शरीराला त्याची सवय नसते. त्याच्यामुळे काय खावं तर जे परंपरागत पदार्थ आहेत, तुमच्या घराण्यात चालत आलेले, तुमच्या पूर्वजांनी खाल्लेले, ते तुमच्यासाठी श्रेष्ठ आहेत. जे तुमच्या तिथे नैसर्गिकत पिकतं ते धान्य तुमच्यासाठी योग्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की साऊथ इंडियन लोकांच्या आहारामध्ये भाताचं प्रमाण जास्त, नॉर्थ इंडियन लोकांच्या आहारामध्ये गव्हाचं प्रमाण जास्त, आणि महाराष्ट्रीयन किंवा मध्य भारतामध्ये आपल्याकडे बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी वगैरे ह्याचं प्रमाण आणि भाताचं प्रमाण हे मध्यम असतं. तर अशा प्रकारचा जो आहार आहे तो देशकालानुरूप बदलत असतो, तर तो आहार आपल्यासाठी श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे आपलं घरचं बनवलेलं जे अन्न आहे ते आपल्यासाठी योग्य आहे, तर ते आपण खावं. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्ही उपीट, उपमा, शिरा, पोहे हे खाऊन तुम्हाला त्रास होणार नाही, परंतु पिझ्झा, बर्गर, चीज हे असलेले पदार्थ खाऊन तुम्हाला जास्त त्रास होईल. कारण की आपल्या परंपरेमध्ये ते पदार्थ नाहीत, आपण हे खात आलेलो नाहीत पूर्वापारपासून, त्यामुळे आपल्या शरीराला किंवा आपला पिंड तसा नाहीये. परंपरागत खावं आता हे आपलं ठरलं की ट्रेडिशनल आहार घ्यावा. डाएटच्या नावाखाली खूप काही वेगळं करडत बसण्याची गरज नाही, कारण की त्याच्यामध्येच पूर्ण दिवस गेला तर मग आपण आपलं रुटीनचं काम कसं करणार. आता प्रत्येकाचीच लाईफस्टाईल एकदम बिझी झालेली आहे. आता मग त्याच्यामध्ये पण आपण युक्ती वापरावी की जे कार्बोहायड्रेट्स आहेत की ज्याच्याने चरबी लवकर वाढते तर ते पदार्थ आपल्या शरीरामध्ये कमी, ते पदार्थ आपल्या आहारामध्ये कमी असावेत. दुसरी म्हणजे की फळभाज्या, पालेभाज्या ह्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त असावा. मग जेवताना काय करावं की पोळी जर करायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पराठा करा पोळीच्या ऐवजी. पराठा म्हणजे कसं की पोळीमध्ये एखादी भाजी किंवा एखादं फळभाजी, गाजरासारखी, दुधी भोपळ्यासारखी ती किसून कणकेमध्ये टाका आणि मग त्याचा पराठा करा. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये गहू हा कमी जाईल आणि फायबर जे आहे किंवा रिफ्रेश जे आहे ते जास्त जाईल. फळ हे एखादं फळ हे दिवसातून कंपल्सरी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या आहाराचं तुम्ही नियोजन करा. म्हणजेच काय की रिफ्रेश किंवा फायबर हे आपल्या शरीरामध्ये जास्त जाईल. भात आणि पोळी त्या मानाने आपण कमी करू शकतो. तर भात आणि पोळीला दुसरं धान्यांचं सबस्टिट्यूट काय तर नाचणी, बाजरी, ज्वारी, बार्ली नावाचं एक धान्य, यव ज्याला असं म्हणतात, तर हे सुद्धा आपल्या आहारामध्ये आपण वापरू शकतो. त्याची भाकरी वगैरे करून खाऊ शकतो की ज्याच्यामध्ये कॅलरीज ह्या कमी असतात. तर अशा प्रकारे युक्तीने आपण हे आपला डाएट ठरवू शकतो. परंतु त्याच्यासाठी वेगळं असं खूप आपल्या चौकटी बाहेर जाण्याची गरज नाही आहे. डेली आपण जे फॉलो करू शकतो असा डाएट आपण घेतला पाहिजे. नाही तर डाएट प्लॅनच्या नावाखाली खूप सारं लिहून आणायचं आणि मग नंतर दिवसभर फक्त तेवढंच करत बसलं तर मग तो डाएट प्लॅन लॉंग टर्म पर्यंत फॉलो होत नाही. त्याच्यामुळे आपल्या ट्रेडिशनल पदार्थांमधूनच आपल्याला आपला डाएट प्लॅन करायचा आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. भाज्यांमध्ये कुठल्या तर भेंडी, दोडका, पडवळ, ढेमस, लाल भोपळा, दुधी भोपळा, कारलं, गिलक, दोडक ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत, ज्या फळभाज्या ज्याला म्हणतात, त्यांचा वापर जास्त असावा. गाजर आणि बीट, काकडी, सलाडचा वापर आपल्या आहारामध्ये जास्त असावा. त्याचप्रमाणे डाळींचा वापर. डाळ तयार करताना बऱ्याच जणांना सवय असते की पातळ वरण तयार करतात, तर त्याच्याऐवजी थोडंसं घट्ट तयार करा, विशेषतः जे शाकाहारी आहेत ते. कारण की प्रोटीन्स हे आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं असतं जर तुम्हाला कार्बोहायड्रेटला त्याला रिप्लेस करायचं असेल तर. त्याच्यामुळे डाळ तयार करताना अशी जाडसर अशी डाळ तुम्ही तयार करू शकता. ओबेसिटीमध्ये चालणारे हेल्थ ड्रिंक्स कुठले तर दुपारच्या वेळेस तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेऊ शकतात, कोकमचा सार घेऊ शकतात, ताजं गोड ताक घेऊ शकतात. या सगळ्यांमध्ये लो कॅलरी असते आणि तुमची भूक सुद्धा भागू शकते तेवढ्या वेळापुरती आणि तुमचं जे ओव्हर इटिंग आहे ते कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे दुपारच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे हेल्थ ड्रिंक्स आपल्या आहारामध्ये ठेवू शकतात. त्याच्याबरोबर अजून एक वैशिष्ट्यपूर्ण असा एक प्रयोग आहे, त्याच्यामध्ये विजयसार नावाचं लाकडाचे टम्बलर्स येतात. हे जे वुडन पेले आहेत लाकडाचे, तर त्या पेल्यामध्ये रात्री पाणी भरून ठेवायचं आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्यायचं. ज्यांची चरबी वाढलेली आहे, बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतात, जे त्यांचं जास्त आहे, त्या सगळ्यांमध्ये, डायबिटीसमध्ये सुद्धा हे खूप उपयुक्त असा हा प्रयोग आहे. आता हे वुडन टम्बलर्स कुठे मिळतील ह्याची लिंक मी तुम्हाला खाली देत आहे, तुम्हाला ऑनलाईन हे इझिली अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे धन्या जिऱ्याचं पाणी तुम्ही तयार करून घेऊ शकतात. त्याच्यामध्ये 2 चमचे धने, 2 चमचे जिरे हे 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये उकळून ठेवायचं आणि दिवसभर येता जाता ओबेसिटीच्या पेशंटनी ते पाणी घेतलं तर ते सुद्धा त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. जिरे हे उत्तम पाचक आहेत, धने हे मूत्रल आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्या शरीराचं जे तुम्ही म्हणतात की बॉडी डिटॉक्सिफिकेशन व्हायला पाहिजे ते सुद्धा ह्या पाण्यातनं छान होत असतं.
आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे औषधांचा. तर त्याच्या बाबतीत सुद्धा दोन मतप्रवाह आहेत. काही सांगतात की ओबेसिटीसाठी किंवा स्थूलतेसाठी औषधांचा काही उपयोग नाहीये, फक्त डाएट आणि व्यायाम केला की तुमचं वजन कमी होतं, औषधं वगैरे असे काही ओबेसिटीसाठी नसतात. दुसरा मतप्रवाह असा आहे की आमचे हे काही प्रोडक्शन आहेत, ह्या गोळ्या खा तुमचं वजन कमी होईल. तर ह्या दोघींमध्ये खरं काय आहे तर ह्याचं उत्तर जरा संदिग्ध आहे, ते ऐकून घ्या. पहिली गोष्ट, ज्यांना ही जी ओबेसिटी आहे किंवा स्थूलता आहे ती जर PCOD मुळे, थायरॉइडमुळे, डायबिटीसमुळे, स्ट्रेसमुळे, अशा वेगवेगळ्या आजारांमुळे जर ही ओबेसिटी आलेली असेल तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं ही लागतात, त्याशिवाय ती ओबेसिटी कमी होत नाही. आणि पुढची एक ओबेसिटी आहे ती म्हणजे की खाऊन पिऊन आलेला जाडेपणा. म्हणजे काय की चुकीच्या पद्धतीने खाणं पिणं, आपली लाईफस्टाईल अतिशय आसावलेली असणं, या सगळ्यांमुळे ज्यांचं वजन वाढलेलं असतं, ह्या सगळ्यांसाठी आहार आणि विहार म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज या दोघांचा रोल मोठा आहे. औषधांचा पण रोल आहे, परंतु तो 30% आहे असं म्हणता येईल. आता वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही वेगवेगळे उपाय करत असाल तर सावधान. 8 दिवसांमध्ये 15 किलो वजन करा हे वचन अतिशय अशास्त्रीय आहे. महिन्यामध्ये 5 ते 6 किलोच्या पुढे जर तुमचं वजन कमी होत असेल तर तुमच्या किडनीजवर विपरीत परिणाम होतो. त्याच्यामुळे वजन कमी करणं हे म्हणजे शरीराच्या मेटाबॉलिझमशी खेळणं आहे. गाडीच्या सगळ्या पार्टशी तुम्ही खेळू शकतात, गाडीच्या इंजिनशी तुम्ही खेळू शकता का? हो नाही. गाडीच्या इंजिनशी जर तुम्ही फेरफार केला, खेळलात तर गाडी बाद. त्याचप्रमाणे शरीराच्या मेटाबॉलिझमशी जर तुम्ही खेळलात, अशा प्रकारे अशास्त्रीय पद्धतीने जर वजन कमी केलं तर त्याची शिक्षा तुमच्या शरीराला झाल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळे डेफिशियन्सी डिसऑर्डर तुम्हाला फेस तुम्ही करू शकतात. ज्या लोकांचं अशास्त्रीय रीत्या वजन कमी होतं त्यांचे केस गळू लागतात, गाल जे असतात ते आतमध्ये जातात, डोळ्यांच्या खाली काळं येऊ लागतं, हिमोग्लोबिन कमी होतं, सांधे दुखू लागतात, वाताचे आजार बळावतात, अशा प्रकारे विविध सारे रोग हे अशास्त्रीय पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही वजन केलं, कमी केलं तर त्याचे होतात. त्याच्यामुळे वजन कमी करताना कधीसुद्धा शास्त्रशुद्ध मार्ग अवलंबा. माझ्याकडे काही पेशंट्स आल्या होत्या त्याच्यामध्ये, आणि ह्या अशा मी बऱ्याच 3-4 रुग्णा ज्या होत्या त्या सलग बघितल्या. त्याच्यामध्ये त्या सगळ्यांची कंप्लेंट होती की आमच्या अंगावर उष्णता वाढलेली आहे, काहींना मूळव्याधीतून रक्त पडत होतं. त्या सगळ्यांची हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी वजन कमी करण्यासाठी मेथ्यांचे चूर्ण, ओवा चूर्ण, काहीतरी अजून कसले कसले चूर्ण होते जे उष्ण होते ते पदार्थ खाल्ले. आपल्या प्रकृतीचा विचार न करता जर औषध सेवन केलं, ते कितीही हर्बल असलं, कितीही आयुर्वेदिक असलं, तरी त्याचे साईड इफेक्ट होतात. त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी कुठलेही अशास्त्रीय मार्ग अवलंबू नका. वजन कमी करताना औषधी उपाययोजना करताना काय काय विचार करावा लागतो त्याबद्दल सांगते जरा. आता माझ्याकडे 4 प्रकारचे पेशंट्स येतात, त्याच्यामध्ये चौघांना सुद्धा ओबेसिटी असते म्हणजे स्थूलता असते, चौघांना सुद्धा वजन कमी करायचं असतं. परंतु एकाचं वजन डायबिटीसमुळे वाढलेलं असतं, दुसऱ्याचं वजन थायरॉइडमुळे वाढलेलं असतं, तिसरीचं वजन PCOD च्या आजारामुळे वाढलेलं असतं, चौथ्याचं वजन असतं ते स्ट्रेसमुळे वाढलेलं असतं. तुम्ही सांगा की ह्या चौघांना सुद्धा एकच चूर्ण खा आणि एकच पाणी प्या आणि एकच प्रकारचा काढा प्या आणि वजन कमी करा, हा उपाय लागू पडेल का? तर अर्थातच नाही. चौघांचं वजन वाढीची कारणं वेगळी, त्याच्यामुळे चौघांच्या वजन वाढीची चिकित्सा सुद्धा वेगळी. त्यांच्यामध्ये औषधांचा, त्यांच्या प्रकृतीचा विचार करून, त्यांच्यामध्ये झालेल्या आजाराचा विचार करून ट्रीटमेंट करावी लागते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याच्यात दिलेल्या डाएट टिप्स, याच्यात दिलेल्या एक्सरसाइजच्या टिप्स तुम्ही फॉलो करा. औषधांच्या बाबतीत वैद्यांचा योग्य सल्ला घ्या. त्याशिवाय आपल्या शरीरावर कुठलेही वजन कमी करण्याचा औषधांचा प्रयोग करू नका. अशीच वेगवेगळ्या आजारांची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.